शाफी हो गया अरे दिसू ना मीटिंग में आणखी चालणार सर आता आणखी चालेल मीटिंग हॅलो ना सुरू करू द्या ना हिंदी इंग्लिश मराठी ऑडिओ आहे का आपल्या कॅमेऱ्यात हॅलो ऑडिओ 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 चेक 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 ऑडिओ ऑडिओ बसले बसले ते यार ऊपर मत रखो यार अभी दादा मैंने रखा नहीं आपने निकाल के रखा हाँ ठीक है भाई चलो 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 शुरू शुरू हाँ बाबा शुरू करा बाबा शुरू करा शाफी नमस्कार महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये गेल्या 21 दिवसापासून जी अस्थिरता चाललेली आहे ती संपवण्याकरता आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याकरता आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चा अतिशय सकारात्मक होती. चर्चा अजून चालू आहे आणि लवकरात लवकर आज किंवा उद्या ही चर्चा चालू राहणार आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये एक स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल आणि गेले 20-21 दिवस जी अस्थिरता चालू होती ती संपुष्टात येईल. पिछले 21 दिनों से महाराष्ट्र में चुनाव के बाद में जो अस्थिर परिस्थिति है उसे तुरंत समाप्त करने के लिए कांग्रेस और एनसीपी के बीच में आज प्रदीर्घ चर्चा हुई. चर्चा सकारात्मक थी और अभी और कुछ बातें होनी है वो तुरंत आज या कल में चालू रहेंगी और मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में एक स्थिर सरकार पर्यायी सरकार की व्यवस्था जल्दी से जल्दी अस्तित्व में आएगी. द लास्ट 21 डेज द पॉलिटिकल अनसर्टेनिटी इन द स्टेट with the intention of ending that uncertainty, Congress and NCP have gone into various aspect of formation of an alliance. We had long and very productive discussions today. Some aspects of the alliance are still to be discussed. We may continue the discussion as soon as possible, and I'm sure that we'll be able to give a very stable government to Maharashtra very soon. Thank you. सर जब आप ये कहते हैं कि अभी चर्चा बाकी है अरे क्या माना जाए? देखिए जैसे मैंने कहा कि सभी पहलुओं पर चर्चा हो रही है और चर्चा काफी सकारात्मक वातावरण में हुई है और अभी चर्चा चालू है. कुछ अंश कुछ विधियों पे भी और चर्चा चल रही है. चर्चा होता है शिवसेना के साथ गठबंधन करने पे सैद्धांतिक तौर पे सहमति हो गई है? देखिए जगह सारी चीजों पे अभी बातचीत चल रही है. जैसे बातचीत समाप्त होगी पूरी डिटेल ब्रीफिंग आपको दी जाएगी. बातचीत होनी है वो सहमति बन गई है नवाब भाई? नहीं देखिए ऐसा है कि महाराष्ट्र में पिछले कई दिनों से राष्ट्रपति शासन होने के कारण महाराष्ट्र में प्रशासन पूरी तरह से ठप है. किसानों को मदद मिलनी चाहिए, किसानों को मदद नहीं मिल पा रही है. कहीं ना कहीं महाराष्ट्र में एक चुनी हुई सरकार बने इसका प्रयास हो रहा है. आज राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस के नेताओं के बीच में बैठक हुई. एक पर्यायी सरकार निर्माण करने के लिए सभी बिंदुओं पर हमने चर्चा की है. चर्चा और कुछ समय तक चलेगी. जल्द ही हम मिलने वाले हैं
निश्चित रूप से तीन पार्टियों को साथ में आए बिना महाराष्ट्र में कोई सरकार बन नहीं सकती। कांग्रेस, एनसीपी और शिवसेना को साथ में लाए बिना कोई पर्याय सरकार नहीं बनेगी। निश्चित रूप से सकारात्मक चर्चा हुई है और जल्द ही महाराष्ट्र में एक पर्याय सरकार निर्माण होगी और वो 5 साल चलेगी। हमारा देखिए, सरकार हम जल्द बनाने जा रहे हैं। तीन पार्टी साथ में आए, पर्याय सरकार ने इन बिंदुओं पर चर्चा हुई है और जल्द ही इसका निर्णय करके हम जल्द से जल्द महाराष्ट्र में एक पर्याय सरकार निर्माण करेंगे। धन्यवाद। तेव्हा आघाडीची बैठक संपलेली आहे आणि माध्यमांसमोर येऊन काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी इतकंच सांगितलं की चर्चा सकारात्मक झाली पण चर्चा अजून सुरू आहे। तेव्हा अजूनही घोषणा करण्याचं टाळलेलं आहे शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत, त्यामुळे आघाडीतली चर्चा अजूनही सुरू राहणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तसंच ही चर्चा सकारात्मक झाली असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरीसुद्धा चर्चा पुढे चालू आहे असं ते म्हणतात। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कवाडे आपल्यासोबत आहे। अक्षय, चर्चा सकारात्मक पण चर्चा अजून सुरू, पृथ्वीराज चव्हाण? निश्चितच, कारण ज्या चर्चा आपण काही वेळापूर्वीच केली, जी चर्चा की निश्चित हे जे सरकार आहे हे विविध मुद्द्यावर बनवण्यासाठी ह्या दोन्ही पक्षामध्ये चर्चा चालू आहे, त्यामध्ये खातेवाटपापासून कॉमन मिनिमम प्रोग्राम पर्यंत, त्यामुळे वादविवाद, एकेका मंत्रिपद असेल, प्रत्येक मंत्रिपद, राज्यमंत्रीपद याची चर्चा त्या ठिकाणी होते, त्यामुळे हा वादविवाद आणि ही चर्चा अशी चालू राहील। आता आज जी शक्यता वर्तवली जात होती त्यावर देखील या दोन्ही काँग्रेसने पाणी चिरले, ते म्हणजे सर्व महाराष्ट्राला अपेक्षा होती की आज तरी दिल्लीत होणाऱ्या या मोठ्या बैठकीमध्ये तब्बल 2.5 तास चाललेले ह्या बैठकीमध्ये कमीत कमी महाराष्ट्राच्या हाताला काहीतरी लागेल अशी शक्यता होती, परंतु आजपर्यंत जे चित्र आहे ते अनिश्चित अजूनही ठरलेलं नाही, अजूनही त्या ठिकाणी कोणतीही घोषणा नाही आणि ठोस माहिती देखील या संपूर्ण बैठकीत काय चाललंय, का ही चर्चा एवढी लांब त्या ठिकाणी नेली जाते, कोणत्या मुद्द्याला अडथळा निर्माण होतोय हे देखील या चर्चेमध्ये या नेत्यांनी सांगितलेलं नाही। आता जे बाईक्स आपण ऐकली, आता जी प्रतिक्रिया ऐकली पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा नवाब मलिक असतील, तर दोन्ही पक्षांचं हेच मत होतं, दोन्ही नेत्यांचं हेच मत होतं की चर्चा चालू आहे आज किंवा उद्या, पण यामधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होताना दिसते ती म्हणजे आज आणि उद्या ह्या दोन दिवसातच त्या चर्चा संपतील आणि दोन दिवसानंतर जी महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे सध्या ती संपेल आणि कुठेतरी महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल अशी अपेक्षा तरी किमान ह्या नेत्यांनी व्यक्त केली। आजपर्यंत कालावधी कधीही या नेत्यांनी सांगितला नाही, आता एकच पॉझिटिव्ह गोष्ट एवढी ह्या प्रतिक्रियेत मला तरी वाटली। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही ही चर्चा चालू राहील आणि उद्याही गरज पडली तर ही चर्चा त्या ठिकाणी बोलवली जाईल, त्यामुळे निश्चितच अगदी बारकाईने प्रत्येक मंत्रीपद, प्रत्येक जबाबदाऱ्या, प्रत्येक जो कार्यक्रम ठरवला जातो कॉमन मिनिमम प्रोग्राम, त्यावर निश्चितच डीपली जाऊन चर्चा होत असणार। केंद्रीय मंत्र्यांचं वेगळी मत असेल किंवा राज्यातल्या मंत्र्या, राज्यातल्या नेत्यांचं वेगळं मत असेल, निश्चितच या सर्व मतांचा विचार करूनच ही चर्चा चालेल असं आपण म्हणू शकतो। बरोबर आहे, आणि एक त्यातला सकारात्मक सूर जर आपण पकडला तर पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे आणि इकडे नवाब मलिक असं म्हणाले की तीन पक्ष एकत्र येऊन आम्ही विचार करतो आहे, त्यामुळे कुठेतरी हे आता नक्की झालेलं असं म्हणायचं की शिवराष्ट्र काँग्रेसचं सरकार बनणार पण थोडा वेळ लागेल। म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता ही नवीन समीकरण, कारण पर्याय या दोन्ही काँग्रेस समोर दुसरा तर नाही, त्यामुळे दुसरा पर्याय म्हणजे भाजपा बरोबर जाण्याची चूक सध्या शरद पवार पुन्हा एकदा करू शकत नाही, त्यामुळे याचे परिणाम फार वेगळे होतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। तर दुसरा पर्याय म्हणजे शिवसेनेला देखील आता भाजपची दारं जवळपास बंद झाली आहे, डीएनए मधून सत्ता भाजपने घोषणा करून काढून टाकली, त्यामुळे एकच पर्याय शिवसेनेसमोर सुद्धा जर भाजपाबरोबर गेली तर शिवसेनेची खूप मोठी कोंडी त्या ठिकाणी पुढच्या काळात सरकारमध्ये होऊ शकते, त्यामुळे भाजपासोबत जाणं शिवसेनेला देखील शक्य नाही, त्यामुळे त्या तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे, म्हणूनच हा एवढा जो कालावधी आपण पाहतोय त्यासाठी लागतोय। त्यामुळे निश्चित आहे की या तीन पक्षांचं एकत्रितरित्या महाराष्ट्रामध्ये सरकार बनेल, विविध मुद्द्यांच्या आधारे जी चर्चा चालू होते हीच, म्हणजे तिन्ही पक्षांना एकत्रितरित्या ठरून तिन्ही पक्षांना समोर ठेवून तिन्ही पक्षांच्या जबाबदाऱ्या पद यावर चर्चा केली जाते, तेव्हा निश्चितच महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार जे शिवराष्ट्र काँग्रेस आहे ते निश्चितच स्थापन होईल आणि अगदी काही वेळा चर्चा पूर्ण होईल त्या ठिकाणी महाराष्ट्राला ही नवीन समीकरण पाहायला मिळते। बरोबर आहे, त्या शिवराष्ट्र काँग्रेसचं सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने ही वाटचाल सुरू आहे असं सध्या तरी दिसतं आहे। तू राहाच अक्षय आपल्यासोबत, तुर्तास आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर या मोठ्या बातमीवरती परत आपण येणार आहोत।